नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर सदानंद चिंचकर, ॲग्रोस्टार इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण खोडवा ऊस पिकातील खत व्यवस्थापन भाग एक याविषयी माहिती बघितली. आपल्यापैकी भरपूर शेतकऱ्यांनी या व्हिडिओस प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंचे मनपूर्वक आभार. काही शेतकरी मित्रांनी व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहावा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण खोडवा ऊस पिकातील खत व्यवस्थापन भाग दोन याविषयी माहिती बघणार आहे. तर आज आपण आपलेच एक शेतकरी मित्र यांच्या प्लॉटवर आहे. तर हा प्लॉट आपण बघत आहे की याला पहिली आणि दुसरी खतमात्रा दिली गेलेली आहे आणि प्लॉटमध्ये काळोखी किंवा हिरवेपणा खूप छान पद्धतीने आलेला आहे. तसेच फुटव्यांची संख्या ही खूप चांगली आणि एकदम व्यवस्थित फुटवे, जोमदार फुटवे वाढलेले दिसत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी जर आपण एका बुडक्याला जर फुटवे मोजले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे साधारणपणे 15 फुटव्यांच्या आसपास फुटव्यांची संख्या आहे. तर हे सर्व व्यवस्थित आणि वेळोवेळी खतमात्रा वापरल्याने आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्याने आपल्याला शक्य होते. तर यानंतर या ऊसाला लागवडीपासून 120 दिवसांनी तिसरी आणि शेवटची खतमात्रा देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटची खतमात्रा वापरत असतानाही आपल्याला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. तर शेतकरी मित्रांनो, आपण शेवटची खतमात्रा देण्यापूर्वी आपल्या ऊस पिकामध्ये काही तण गवत दिसत असेल तर खुरपणी करून काढावे आणि शेताच्या बाहेर नेऊन टाकावे. आणि खतमात्रा देताना युरिया 100 किलो, DAP म्हणजेच 1846 100 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो, तसेच आपल्या पिकामध्ये ऊस कांड्यामध्ये साखर चांगली आणि साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि अन्नद्रव्याचं शोषण चांगलं होण्यासाठी आपण 90% गंधक 6 किलो, त्याचबरोबर पिकामध्ये काळोखी आणि हिरवेपणा टिकून राहावा यासाठी मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, फेरस सल्फेट 10 किलो, त्याचबरोबर कांड्यांची संख्या, कांड्याची लांबी, कांड्याची रुंदी वाढण्यासाठी आपण झिंक सल्फेट 10 किलो, तसेच एकंदरीत आपल्या पिकाची वाढ चांगली होण्यासाठी आपण समुद्री शेवाळ आणि फल्विक ॲसिडयुक्त पॉवर ग्रोचे भूमिका 4 किलो, त्याचबरोबर कीटकनाशकासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा पुढे भविष्यात कांडी किडा किंवा खोड किडा लागू नये यासाठी क्लोरॅन्ड्रिनिलीप्रोल घटक असलेले फर्टेरा 6 किलो, हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण आपल्या ऊस पिकास द्यावे. आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी चांगल्या पद्धतीने मातीची भर लावावी, जेणेकरून नंतर येणारे अतिरिक्त फुटव्यांवर नियंत्रित राहतील आणि आपले जे एकसमान फुटवे आहेत त्याची जोमदार वाढ होईल आणि आपल्याला उत्पादनामध्ये चांगला फायदा होईल. ही खतमात्रा देत असताना महत्त्वाची काळजी घेणं म्हणजे आपल्याकडे जर काही कारणास्तव पाण्याची कमतरता असेल तर आपण हे खतमात्रा देणे टाळावे. जर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर आपण ही खतमात्रा देऊन आपल्या पिकास पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये 2 पाळ्यांमधलं अंतर कमी करावे म्हणजे पिकाची वाढ चांगली होईल. ही उपयुक्त माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बंधूंना शेअर करा. तसेच ॲग्रोस्टार इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेल्या बेल आयकॉन या घंटीच्या बटणावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले भेटेल. खेती तथा खेती से संबंधित संपूर्ण जानकारी के लिए अभी एग्रोस्टार एग्री डॉक्टर ऐप डाउनलोड करें और खेती से जुड़े रोचक विषयों पर वीडियो देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए.